शूट मी 2019 सुरू केलं होतं, म्हणजे एवढ्या दिवसात जे आम्ही मेहनत करत होतो हे सारखे सगळे विचारायचे कधी होणार आहे कधी येणार आहे कधी येणार आहे. मित्र प्रेम असं का नाराज झाला रे? मी या कंडिशन मध्ये फिल्म शूट केली आहे तर खूप अशा आम्ही खूप कमी लाईट लो लाईट मध्ये शूट केलं, आमच्याकडे खूप सारा लाईट नव्हतं. वाटलं की आता एखादा अवॉर्ड भेटन, पण हे डायरेक्ट एवढे 4-5 अवॉर्ड भेटले. हाय हॅलो नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपट म्हणजेच मदार या मदार फिल्मला एक नाही दोन नाही तर तब्बल 5 पुरस्कार मिळालेले आहेत. बेस्ट फिल्म गोज टू मदार. सोबत मदारची टीम आहे. सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन तुमच्या सर्व टीमचं. काय भावना आहेत, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय, म्हणजे एवढ्या दिवसात जे आम्ही मेहनत करत होतो हे सारखे सगळे विचारायचे कधी होणार आहे कधी येणार आहे कधी येणार आहे. मध्ये कोरोना आला, त्यामध्ये परत सगळं थांबलं, आणि बऱ्याच दिवसांनी म्हणजे मला वाटते बाकीच्या आशा सोडून दिली होती की फिल्म करतोय का नाही करतोय. पण आता फेस्टिवलला टाकल्यानंतर परत जरा आलं, परत वाटलं की आता एखादा अवॉर्ड भेटन, पण हे डायरेक्ट एवढे 4-5 अवॉर्ड भेटले. कोणत्या अवॉर्डची अपेक्षा होती आणि कोणते अवॉर्ड्स मिळालेले तुम्हाला? मला वाटलं होतं हिला एक बेस्ट ॲक्टरचं भेटेल आणि सरांना एक भेटेल, माझंच काय मला वाटत नव्हतं भेटेल, पण मला बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट फिल्म भेटलं, परत बेस्ट सिनेमॅटोग्राफी भेटलं, तर हे सगळे अवॉर्ड भेटले मला एकदम थोडं. नक्कीच तुमच्या टीमने केलेल्या कष्टाचं चीज झालं असं आपल्याला म्हणता येईल. बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड जिला मिळालेला आहे ती म्हणजेच अमृता. अमृता काय सांगशील, दुसरी आरची असं तुला म्हणतायत प्रेक्षक ज्यांनी हा मूवी पाहिला आहे, कसं वाटतं? खरंच खूप मला कळत नव्हतं की मी काय आता काय रिॲक्शन देऊ, पण खरंच मी पहिल्या डिरेक्शन टीमचं आणि माझ्या डिरेक्टरचं खरंच खूप अभिनंदन करेन. आणि मला खरंच खूप छान फिलिंग येते आहे की आज मला ह्या मोठ्या स्टेजवरती एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांनी मला आज हा अवॉर्ड दिला आहे, खरंच खूप खूप भारी वाटतं. या फिल्ममधला तुझा आवडता आणि जवळचा एखादा डायलॉग म्हणून दाखवशील किंवा त्याची ॲक्टिंग काय करून दाखवशील? डायलॉग नाही तुझ्या को ॲक्टर सोबतचा एखादा संवाद. ऐ मित्र प्रेम असं का नाराज झाला रे? हाच मला खरंच खूप आवडतो. या फिल्मला बेस्ट सिनेमॅटोग्राफी हा देखील अवॉर्ड मिळालेला आहे. काय चॅलेंजेस आले फिल्म शूटिंग दरम्यानचे आणि काय वाटतंय हा अवॉर्ड मिळाला? तर आम्ही या कंडिशनमध्ये फिल्म शूट केली आहे तर खूप अशा आम्ही खूप कमी लाईट लो लाईटमध्ये शूट केलं, आमच्याकडे खूप सारा लाईट नव्हता, आणि मग आम्ही त्या टायमाला असं आम्हाला खूप छोटे छोटे लाईट्समध्ये आम्ही पूर्ण शूट केलं, खूप असं आमच्याकडे मोठा लाईट नव्हता. देन थँक्यू डायरेक्टर सगळ्या पूर्ण टीमने एकदम मिळून काम केलं, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. थँक्यू. आमचा एक अजून एक मित्र आहे, त्याने बी केलं, तो आकाश बनकर, तो नाही आहे इकडे, पण असं सगळ्यांची मेहनत आहे ओवरऑल, त्याच्यामुळे 100% आम्ही फक्त गेस नव्हता गेला की आम्हाला भेटेल. थँक्यू थँक्यू पीपानी, थँक्यू सर. एक महत्त्वपूर्ण प्रश्न, गावाकडची परिस्थिती मांडत असताना खूप सारे चॅलेंजेस आले तुम्हाला या फिल्मच्या शूटिंग दरम्यान. शूट कधी सुरू केलं होतं आणि आर्थिक जो प्रश्न आहे तो कसा सोडवला, आणखीन काही तुम्ही सांगू इच्छाते या फिल्मबद्दल? शूट मी 2019 सुरू केलं होतं, पहिलं शेड्यूल केलं, त्यानंतर परत एक महिन्यांनी दुसरं शेड्यूल केलं, पण मला जो लास्टचा पावसाचा सीन पाहिजे होता तर आम्ही पावसाची वाट बघत थांबलो होतो बरेच दिवस, पण आम्हाला डेचा पाऊस पहिला पाऊस पाहिजे होता, पण तो पडला रात्री, त्यामुळे मग आम्हाला त्या वर्षी काही शूट करण्यात आलं नाही. म्हटलं आता हे जो पावसाचा सीन आहे आपण पुढच्या वर्षी घेऊयात, आणि पुढच्या वर्षी घ्यायला गेलो तर आम्ही टेक्निकली कॅमेरा वगैरे घेऊन गेलो, तर तिथं पण थोडं अडचण आली, पण एक दोन शॉट भेटले फक्त, बाकीचे आम्ही मग पाऊस हे केले. पैशाची अडचण तर बरेच होती, काही वेळेस मी मित्रमंडळीकडून ॲडजस्ट केले, पण एवढं शक्य होत नाही करणं. मग मला मी मिलिंद सरला म्हणले, मिलिंद सर म्हणलं मी तुला करतो पार्टनर, म्हणजे जे माझ्याशी शक्य होईल तेवढं. सरांनी तेवढं केलं,
परत पोस्ट प्रोडक्शनचा एक खर्च होता बराचसा. पोस्ट प्रोडक्शनसाठी एम के स्टुडिओ आहे, मग मच्छिंद्र सर आहेत तुम्हाला सर, ते म्हणले मग तू पैसे मागू नको आणि तुला लागले तर माझ्याकडून घे, पण तू फिल्म कम्प्लीट कर. आणि त्यांनी खूप मदत केली. अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी थोडे 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 हातभार लावून फिल्म कम्प्लीट केलेली. नक्कीच ही जी फिल्म आहे आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे, त्यांना कुठे पाहायला मिळेल ही फिल्म? आता सध्या तरी ही फिल्म फेस्टिवलमध्येच आहे. आता यशवंतराव फिल्म फेस्टिवल मुंबईला जे पिपचं एक्सटेन्शन असतं, नागपूरला आहे, चंद्रपूरला आहे, अजून लातूरला वगैरे आहे. काही प्लॅन आहे यूट्यूबवर किंवा कुठल्या अदर प्लॅटफॉर्मवर? ही सध्या तरी आता नाही. आता आमचे मच्छिंद्र सर, मिलिंद सर, आम्ही प्रोड्युसर तीन म्हणून प्लॅन करू काय करायचं, रिलीज करायची का ओ टी टीला द्यायची का, जे तिघांच्या ह्याने असेल तसं करूयात आपण. की सर खूप छान अनुभव सांगितला आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.